अवधी दिला जाईल आणि पंचवीस मिनिटांच्या व्यतिरिक्त तुम्ही जर जास्त वेळ घेतली तर पंच आम्हाला इशारा करतील आमच्या कमिटीला म्हणजे शेवटच्या षटकामध्ये पाच फिल्डर जे सर्कलच्या बाहेर असतात ना त्या पाचच्या ऐवजी चार शतरक्षक मात्र सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे खेळ स्टार्ट ग्रीन सिग्नल गणपती बाप्पा मोर्या थँक्यू थँक्यू मैदानाच्या आतमध्ये मध्ये पहिलाच बॉल फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गौरव यावेळी लाऊड अपील मैदानाच्या आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे पहिला आघाडीचा फलंदाज प्रेमनाथ इलेव्हन मोरबी टीम ला पहिला धक्का सामना चार षटकांचा असणार आहे सामना चार षटकांचा आहे याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल तीन नाईट चौथी रात्र आज तीन रात्रीमध्ये चार चार षटकांचे सामने आपण एन्जॉय केले आणि आजही पहिला मॅच चार षटकांचा आपल्याला पाहायला मिळते प्रेमनाथ इलेव्हन मुरबी त्यांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश इलेव्हन एल एन टी खोनी या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती काय चांगली गोलंदाजी राहिली आहे गौरव ठोंबरे पहिल्याच बॉलवरती यश मिळत असताना फलंदाज बाद झाले मैदानातून बाहेर शुभम ठाकूर मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना फलंदाज परेश ठाकूर परेश ठाकूरने त्याला साथ देतो मैदाच्या आतमध्ये दे। फलंदाज सर्वेश ठाकूर सर्वेश ठाकूर दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या डावाला सावरण्यासाठी पहिल्या बॉलवरती यश मिळवल्यानंतर आता मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास भरपूर उंचावलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेल बॉल क्षेत्र आहेत झेल ड्रॉप झेल ड्रॉप चुकी इथे झाली एक एक चूक मैदानाच्या आतमध्ये महागात पडू शकेल कारण की फलंदाज होते परेश ठाकूर या फलंदाजाला जीवन मिळत असताना धाव फलकावरती धाव संख्या एक वाडील संघ जाऊन पोहोचला एक आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी भरपूर दगडी होत असताना आपल्याला पाहायला मिळते कारण की पिवनच्या षटकामध्ये चांगला इथे मात्र भेदक मारा पाहायला मिळतोय तो मात्र बोलंदाज गौरव यावेळेचा अपील मैदानाच्या आतमध्ये आणि अजून एक फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक दुसरा प्रेमनाथ मुरबी संघाला फलंदाज सर्वेश ठाकूर बॅक टू दॅंक यू चला फलंदाज आपण थांबायचं नाही बघा क्रॉसिंग रेषा आहे पुढचा फलंदाज लगेच तयार राहायचा याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल नाहीतर इथून पॅनल्टीला आपल्याला सामोरे जावं लागेल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल तर बघा प्रेमनाथ मुरबी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटका षटकारासाठी पोलिस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे घरकुल क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर इथे सचिन टिकेसरांच्या वतीने ते पाचशे रुपयाचा कॅश ब्राय दिलं जाईल आणि डी जे मास्टर तुमचं प्रवीण आम्ही कौतुक करू सागर तुमचं लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाज खऱ्या अर्थाने जी त्यांच्या कार्याची गाथा ऐकवणारं संगीत तुम्ही इथे खऱ्या अर्थाने प्रस्तुत केल्याबद्दल आभार का कारण आपण सर्वजण त्यांना दैवत मानतो भूमिपुत्रांचे दैवत संघर्ष केला यश आपल्याला प्राप्त झालं बोलूया आदेशांच्या घरी थँक्यू महागुरु सर कारण की आपण पाहिलं तर गोलंदाजी भरपूर चांगली हो या वेळचा सा बोल चांगली लाईन चांगली लाईन गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या गोलंदाज गौरव ठोमरे साठी काही चांगली गोलंदाजी त्यांना साकारली आहे कोणताही मोठा फटका येऊ नाहीये आणि सातत्यानं गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय या पॉवर सर्कल मध्ये दमदार गोलंदाजी अप्रतिम षटक यावेलचा बॉल गॅप मध्ये वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पलीकडं पहिला संघर्ष देणारा चौकार संदेश करावकरच्या बॅट मधना इथे मात्र पहिला चौकार चौकाराच्या चाव संघ जाऊन पोहोचलाय पाच आकड्यावरती शेवटचा बॉल फुलटॉस आहे पुन्हा एकदा चांगला फटका प्रयत्न करतोय मात्र चेंडू ने तिथे शर्यत जिंकली आहे आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार संदेश करावकरच्या बॅट मध्ये येत असताना थँक्स डी जे ही स्पर्धा मित्रांनो पाहतो कार्यरताने ज्याने एक स्वप्न बघितलं श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि या स्पर्धेचे आमचे कल्पक नेतृत्व पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस रमेश रमेशछट मडवी साहेब त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य संतो मडवी त्याचबरोबर आमच्या अविनाश मडवी आहेत प्रवीण मडवी आहेत त्याचबरोबर लालचंद मडवी त्यांच्या सर्व सहकार्याने जे बघितलेलं स्वप्न साक्षात आज एशियाच्या शिखराकडे वाटचाल करत आहेत एक दमदार नेतृत्व आज स्पर्धेला रमेश छठ मडवी यांच्या रूपाने आणि बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी इथे सचिन टिकेसर घरकुल यांच्या वतीने इथे पाचशे रुपयाचा कॅश प्राय दिलं जाईल भाऊ शठ ठाकूर माजी ग्रामपंचायत सदस्य मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे पहिल्या षटकाची सांगत झाली आणि पहिल्या षटकानंतर धाव धावसंख्या धाव संख्या लागली दोन गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा बॅटिंग करत असताना प्रेमनाथ इलेबन मोरबी संघ आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद थोंबडे हर्षद थोंबरेचा हा बॉल पहिल्याच बॉलवरती ग्लान्स केला आणि चेंडू जाईल फाईन लीगला चिडून सीमा पार चौकार थँक्यू गोलंदाजाचं इथे स्वागत झालं आहे आणि पहिल्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या पंचांची मांग इथे केलेली गेली आहे कारण की हर्षद ठोंबरेवरती आक्षेप घेतले गेला आहे मैद्राच्या आतमध्ये नाईन्टी रोटेशनमध्ये जर गोलंदाजी झाली नाही तर पंच लगेच न घोषित करतील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सचिन गायकर फार मोठे अनुभव क्रिकेटचं हर्षद सजोतय पुढचा बॉल यावेळीचा बॉल यावेळी फलंदाजी एसटी झाली गुल धक्का क्रमांक तिसरा मैदान बाहेर प्रेमनाथ हो इलेव्हन टीम झटका तर याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी क्रमांक किरण शेठ टोंबरे पंचायत समिती अंबरनाथचे उपसभापती त्यांचे छोटे बंधू मनोज टोंबरे यांचं आगमन झालंय तर मी मनोज टोंबरे यांना विनंती करेल आपण याबाब व्यासपीठापती आपलं मनपूर्वक स्वागत तसेच संदीप आपण या स्वागत आहे तर बघा समोरच्या कक्षासमोर जो कॅमेरा आहे बघा त्याच्या जवळ कोणी प्रेक्षक वर्ग को बसलाय त्याला विनंती असेल प्लीज उतरा कारण की कॅमेरामॅनला कोणताही त्रास होऊ नये कारण की कॅमेरा तिथे हलत आहे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर हर्षद चांगली गोलंदाजी करत असताना मात्र सलामी साठी आलेले फलंदाज माघारी परतले आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये जिम्मेदारी आली आहे फलंदाजांना इथे मात्र मोठे फडके खेळण्याची पुन्हा एकदा हर्षदचा हा बॉल तडाका चेंडू जाईल मिड विकेट च्या वरतून सीमा पार थँक्स डी मास्टर बघा फलंदाजाला पुन्हा एकदा पाचशे रुपयाचा कॅश प्राइज घरकुल क्रिकेट संघातील एक लेजंड क्रिकेटर पोलिस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे आपण सर्वांचे परममित्र सचिन टीके सर यांच्या वतीने ती जाहीर झालेले आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं बघा खेळाडू खेळाडूची आदर सन्मान कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सचिन टीके सर ओ टू आदेश आदेश या बॅट मध्ये आलेला षटकार आपण पाहिला यावेळेचा बॉल एल बी डब्ल्यू फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक चौथा मैदानातून बाहेर होईल इल। प्रेमनाथ इलेव्हन मोरबी टीमला अजून एक धक्का अदेश नावडेकर बॅक टू द डगाऊट चौथा धक्का लागला हर्षद ठोबरेच करेल कौतुक ज्याप्रमाणे आता तो गोलंदाजी साकारतोय कधी मोठे बटके तर कधी विकेट येताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता चार चेंडूचा खेळ समाप्त झाला दहा धावा या षटकामध्ये आल्यात आणि दोन विकेट त्याने संपादित केल्या दहा पालकामध्ये धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते एकोणावीस धावा चार गड्याच्या मोबदल्या स्पर्धेकरता मित्रांनो परेश ट्रान्सफर मुरबी सर्व सर्व ओनर आदरणीय श्री गुरुनाथ ठाकूर खारगर शहर शिवसेना भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत गुरुनाथ दादा ठाकूर यांच्या वतीने पाच हजार रुपयाचा कॅश प्राइज हर्षद सज्ज होत आहेत मुकेश ठाकूर शाकेंला इथे मात्र ग्लान्स केलाय सिंगल इथे कंप्लीट होत्या एका दहावीनं आता मात्र धाव फुटे सर्केल संघ जाऊन पोहोचलाय वीस या आकड्यावरती संघ थोडासा अडचणीमध्ये बॅटिंग करत असताना प्रेमनाथ दिली मुरबी कारण की पहिले आघाडीचे काही फलंदाज लवकर बाद झालेत अशा परिस्थितीला एकाच भागीदारीची त्यांना गरज आहे आणि अशा परिस्थितीला पाच येते मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतायत स्टॅकेन एन ला असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात इनेट क्रमांक चार वरती आलेले संदेश करावकर त्याच्या बॅटमधन दोन चौकार मात्र आहा असे येतोय षटकार मिड विकेटच्या वरतून थँक्स डी जे मास्टर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे इनामपुरी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भरत शेट साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या समपेत त्यांच्या परममित्रांचंही इथे आगमन झालेलं आहे आपण सर्वांचं आम्ही आमदार चषे क्रिकेट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी यांच्या वतीने मनपूर्वक सरसे स्वागत करत आहोत सन्मान गजानन शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आपले स्वागत आहे शुभ यू थँक्यू थँक्यू खूप सारी पाहुणी मंडळी आमच्या व्यासपीठावरती येत असताना मान्यवरांची उपस्थिती सातत्यानं लाभत असताना कारण की जे काही प्रेम पाहताना आमचे स्पर्धेचे सर्वे रमेश शेठ मडवी यांच्या प्रेमापोटी आलेली ही मंडळी आमच्या व्यासपीठावरती सातत्यानं चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला व्यासपीठावरती सातत्यानं मान्यवरांची उपस्थिती लागत असताना पाहायला मिळते हे आहे खऱ्या अर्थानं रमेश शेठ मडवीवरती असलेलं प्रेम आणि ते आहेत स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक यावेळेल बॉल भरपूर चांगला फेकला कारण की धावांवरती अंकुश लावणं गरजेचं आहे जरी गडी बाधले ना तरी धावसंख्या चांगली आहे तर कॅमेरामॅन जवळ जे प्रेक्षक वर्ग आहेत प्लीज उतरा नाही तर आयोजक तिथे पोहोचतील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल कारण की कॅमेरा तिथे हलत आहे प्लीज आपण उतरा नाही तर आयोजक इथे पोहचतील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल गोलंदाज सजा आहेत मात्र चांगला बॉल आणि ते डॉट चेंडू कमबॅक करणं गरजेचं आहे कारण की दुसऱ्या षटकामध्ये कोणी टीमचा सन्मानिय जगनशेठ मात्रेसाहेब इनामपुरी आणि कैलास पाऊशे नितलास यांचं आगमन झालेलं आहे रमेश शेट मडबी यांच्या वतीने आपण आज व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेला आहे या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे ओ टू आदेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती अजय यावेळेलचा बॉल अलॉन द कार्पेट क्षेत्र का आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली तोपर्यंत तो मिळाली एक धाव एका धावीनं संघाची धाव संख्या पुढे सरगेल संघ जाऊन पोहोचलाय सत्तावीस या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये गौरव ठोंबरे आले त्यांनी नऊ धावा दोन सफलता प्राप्त केल्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये मागडी गोलंदाजी राहिली हर्षद ठोंबरे भरपूर फॉर्म मध्ये हा गोलंदाज मात्र या स्थितीला त्यांना सतरा धावा त्याच्या विरोधात कुठल्या गेले यष्टी रक्षकांना थोडीशी चूक केली बॅकअप चांगला मिळाला पा, आणि तोपर्यंत तो बॅट सिंगल धाव येते आणि एका धावेनं संघाची धाव पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय अठ्ठावीस या आकड्यावरती आता मात्र मोठे फडके गेलावे लागतील कमबॅक करतो या षटकामध्ये अजय उद्देकर चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग इकॉनॉमिकल षटक येत असताना टीम श्री गणेश एल एन टी खोनी टीमसाठी यावेळेचा बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा फलंदाज होईल बाद मुकेश ठाकूर सर्वात मोठा झटका प्रेमनाथ इलेवन मुरबी टीम ला थँक्स जे मास्टर व्यासपीठावर राजेश ठाकूर मुरबी यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत आणि आमदार शेषे क्रिकेट स्पर्धेला रामशेठ पाटील उसाडणे यांच्या वतीने दोन हजार रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे आणि त्याचबरोबर मुरबी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक परेश ट्रान्सफरचे मालक गुरुनाथ शेठ ठाकूर खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे त्यांच्याकडून स्पर्धेसाठी पाच हजार एक रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे ओ आदेश थँक्यू थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते साजेश पाटील अजय उतेकर चांगली बॉलिंग करत असताना कारण की त्यांना पाच बॉलवरती अवघ्या दोन दावा आणि एक सफलता प्राप्त केली एका चेंडूचा खेळ बाकी आहे या शर्कातील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना अजय उतेकर इकॉनॉमिकल स्पेल कमबॅक हवं होतं त्या क्षणाला कमबॅक यावेळीचा बॉल डॉट चेंडूची सांगता यावेळी आपण पाहिलं तर यष्टी रक्षक चातुर पाहायला मिळालं आणि तिसऱ्या पंचांगे हा निर्णय जातोय आहे तर तिसरे पंच लगेच रेडी राहायचे बघा मान्यवरांचं आगमन होत आहे सन्मानिय कैलास पावशे नितलास आणि कैलास चौधरी नितलास ऑर्गनायझर रमेश चठवा मडवी यांचे खास परम मित्र आहेत यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे सन्मानिय कैलासदादा चौधरी नितिलस यांचं इथे आगमन झालेलं मनपूर्वक आपलं स्वागत आहे बघा पंसांचा जो निर्णय असेल ना या स्पर्धेमध्ये तो प्रत्येक संघातील खेळाडूंना मान्य करावा लागणार आहे लक्षात ठेवा काही क्षणात तिसऱ्या पंचाकडे मागणी करण्यात आलेल्या आहे आणि चंडो बघा क्रीज मध्ये सुरक्षित आहे फलंदाज डॉट सांगता शतक क्रमांक तिसरं झालं समाप्त चांगली बॉलिंग आपण पाहिली दोन धाव आणि एक विकेट त्यानं संपादित केला यावेळेचा बॉल लेट कटचा पटका गॅप मध्ये चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमा पलीकडं येतोय चौकार थँक्स डी जे मास्टर इथे अनिल पाऊशे माजी क्रिकेटर नितलस यांचं आगमन झालेलं आहे मनप्रभक्त स्वागत टू आदेश बॉलिंग ट्रॅक वरती गिरी सज्ज बॉल भरपूर चांगला संपर्क नाही डॉट झाला मित्रांनो थोडं खेळ थांबायचा बघा जक्षणाची क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो दोन मिनिटं दोन्ही पंचाना आम्ही ते विनंती करतो खेळ थांबायची आहे जग क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे दमदार भारतीय जनता पनवेल तालुक्यातील एक दमदार नेतृत्व अफाट कर्तृत्व झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांच इथे आगमन झालेलं आहे कृतीशील नेतृत्वाचा गतिशील नेता संपूर्ण पनवेल उरण तालुक्यामध्ये मित्रांनो प्रत्येक कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारे आज भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद आपण रायगड जिल्ह्यामध्ये पाहत असतो पनवेल तालुक्यामध्ये पाहत असतो त्यामध्ये सन्मान्य पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांचं खूप मोठं योगदान आहे अफाट कर्तृत्व एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम तालुका भारतीय जनता पार्टीचे आदरणीय अरुण शेट भगत साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांचा आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रमेश मडवी साहेबांच्या वतीने संतोदा मडवी लालचंद मडवी अविनाश मडवी आमचे प्रवीण मडवी असतील आणि वासुदेव दादा मडवी या सर्वांच्या वतीने सन्मान अरुण भगत साहेब आपला मनापूर्वक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम खेल स्टार थँक्यू थँक्यू मान्यवरांची उपस्थिती आमच्या व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक स्वागत मात्र गिरीश भुईर अंतिम षटकामध्ये येत आहेत आणि पहिल्या बॉलवरती चौकात त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा संदेश करावकर साठी हा बॉल हवे हवेमध्ये आहे क्षेत्रशक्त तैनात आहे झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक सहावा मैदानातून बाहेर संदेश करावकर बॅक टू डगआउट तर ऑल इंडिया माताडे कामगार जनरल युनियनचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नंदकुमार मात्रे साहेबांचं सा, व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांचा आमदार चषक दोन हजार तेवीस या पर्वमध्ये या स्पर्धेचे शिल्पकार रमेश चटमडवी साहेबांच्या वतीने सरशे स्वागत आहे खेळ स्टार्ट संख्या धाव फलकावरती बत्तीस सहा गडी बाद झालेत प्रेमनाथ लिवन मुरबी टीमचे यावेलचा बॉल आल्या चढा इलका चेंडू हवे मध्ये आहे क्षेत्र शक्ताईना झेल टिपलाय अजून एक फलंदाज होईल इलबाद धक्का क्रमांक सातवा मैदानतून बाहेर फलंदाज रोशन पाटील बॅक टू द चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग येते करत असताना सातत्यानं इकॉनॉमिकल स्पेल या संघाचा विचार केला ना श्रीगणेश इलेव्हन एल एन टी खोनी संघ या संघानं दमदार गोलंदाजी केली आहे मात्र या संघाचा मेन अस्त्र आहे ना आज तो चाललेला नाही आहे हर्षद तोंबरे त्यानं सतरा दावा खर्च केला मात्र प्रत्येक गोलंदाजानं दमदार गोलंदाजी केली आहे त्यापैकी गिरीश भुईर चांगली गोलंदाजी करत असताना हॅट्रिक चंबर यावरती आहेत बॅक टू द बॉलर चांगला फटका क्षेत्रक्षक आहेत लोंगॉपला चेंडूची उचलणी करतील फेकी करतील तोपर्यंत या बॉलवरती मिळाले सिंगल डाव अजूनही या षटकातील आपण पाहिलं तर एका चेंडूचा केला बाकी आहे या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर एक ही वाईट बॉल नाही आहे एक ही नो बॉल नाही आहे एक चांगली गोलिंग येथे पाहायला मिळते चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल असतात येत असताना पाहायला मिळत आहेत हीच तर ओळख हो आहे गोलंदाजीची भरपूर ताकद आहे टीम श्री गणेश एल एन टी खोने टीमची चांगली गोलंदाजी अंतिम स्लोगरच्या शतकामध्ये सुद्धा मोठा फटका येऊ देत नाहीये गोलंदाज गिरीश गिरीश सहा बॉल शेंड हॉवेमध्ये फ्लाय झाले अजून एक क्षेत्रक्षक आहेत काय चांगला प्रयत्न होता मात्र जेल तेथे ड्रॉप झालाय तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाल्या आहेत तिसऱ्या प्रयत्न इथे केलाय आणि डायरेक्ट हिट झाली होती तीन धावा कंप्लीट चौथीचा प्रयत्न आणि चार धावा पूर्ण होत आहेत काय घडतो अक्षरशः मैदानाच्या हातमध्ये आणि अजून एक धाव घेत असता फलंदाज होईल बाद षटक क्रमांक चौथ झालं समाप्त म्हणजे पहिल्या समाप्त आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना प्रेमनाथ इलेवन टीम न बनवल्या सदतीस धावा आणि सेकंड सेशन मध्ये अडतीस धाव संख्येचा तर काय घडेल याच प्रत्यक्ष धावत वर्णन ऐकूया योगेश दादा मडवी यांच्या आवाजात थँक्स आदेश पाटील या लढत असणार आहे विपक्ष घेसार दोन्ही संघाच्या संघ नायक आणि संपर्क साधाचे आहे मित्रांनी स्पर्धा पाहतो स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील नावडे यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्षा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर चषक दोन हजार तेवीसचा पर्व आणि या स्पर्धेकरता सन्माननीय लोकनेते माजी खासदार की जयाची कीर्ती गगनापरी तया सिमंती गोर गरिबांचा दाता रायगडवासी असे रायगड जिल्ह्याचे भाग्य विदाते लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय नेते म्हणून पनवेल तालुक्यामध्ये या संपूर्ण पनवेल उरण रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या समबेत रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहे दादा केनी साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर सन्मानी आहे खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र गुरुनाथ शेठ ठाकूर साहेब मुरबी उपस्थित आहेत याद ब सन्मानी नंदकुमार शेठ मात्रे साहेब माजी सरपंच खुटारी हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्मानी आहे भरत शेठ मात्रे गजानन शेठ पा पाटील इनामपुरी जगनशट मात्रे इनामपुरी कैलास पावचे नितलस राजेश ठाकूर मुरबी कैलास चौधरी नितलस यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपण सर्वांचं मनपूर्वक सरचं स्वागत आहे सन्माननीय मनीष पाटील जे खारघर शहर शिवसेना विभाग प्रमुख आहेत ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत मनीषदादा आपले मनपूर्वक स्वागत टीके आमचे सचिन सर आपले मनपूर्वक स्वागत आहे आणि प्रवीण पाटील बुरदुल श्रीमलंगड प्रवीण म्हात्रे बुरदुल श्रीमलंग विभाग भारतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते अध्यक्ष आहेत आपले स्वागत आहे जे अनुमान आणि घेसार दोन्ही क्रिकेट संघाच्या संघ नायकांनी यायचे आहे तर लगेचच आपण बघा सामन्याला इथे सुरुवात करायची आहे जनुमान आणि इतलास क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी घेसर क्रिकेट संघाच्या घेसरचे ते संघनायक उपस्थित आहेत बघा तर अलंकार शेठ पाटील रोडपाली यांचा इथे आगमन झालेलं आहे त्यांचा आम्ही आणि आदित्य पाटील साहेब ठाणे यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचा आम्ही आमदार चषे क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एक चे विद्यमान अध्यक्ष रमेश मडवी साहेबांच्या वतीने संतोदाता मडवी लालचंद मडवी प्रवीण मडवी त्याचबरोबर अविनाश मडवी या सर्व आमच्या वासुदेव मडवी या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर पहिल्या सत्रासाठी बोलणार आहोत आमचे दुसऱ्या सत्रासाठी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र योगेश मडवी मॅन ब्रॉम सिद्धी करवले थँक्यू सो मच महागुरु थँक्यू सो मच आदेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमय देव सर्व स्वर्ब कार्यशु सर्वदा सर्व स्वर्ब मांगल्य मंगल्य गौरी सर्दी नाय नेम गणराय नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती ज्यांनी शून्यात्म स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांना आमदार चषकाच्या वतीनं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्रिबारमानाचा मुजुरा व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आज आपण पाहतोय या स्पर्धेतली चौथी रात्र आणि उद्या अंतिम अर्थात पाचवी रात्र असेल चौथ्या रात्री ती पहिलीच लढत तुम्ही पाहतायत प्रेमनाथ तिलेबन मोरबी विरुद्ध श्री गणेश एंटी खोनी या दोन बलाढ्य टीममध्ये प्रेमनाथ मोरबी संघानं प्रथम बॅटिंग केली चार षटकामध्ये स्कोर बुडती धावा लावल्या थर्टी सेवन आणि थर्टी एट अडतीस धाबेचं टार्गेट मनाशी बालगुण आता गणेश एंटी खोनी संघाची सलामी बी ताकद व जोडी मैदानावरती रवाना झाली आहे सलामीसाठी आलाय आकाश थोमरे आणि करंट ठोंबरे दोन्ही टीमला शुभेच्छा देईल विशेष बुद्ध टीम द गुड गेम द क्वालिटी क्रिकेट आणि सामना स्टार्ट होतोय बॉलिंग मागमध्ये सज्ज पहिला चेंडू संकेतचा समोर खेळताय बॅक टू द बॉलर आणि सिंगल बरोबर या ठिकाणी सुरुवात झाली आहे सिकेनेश एलेंटिक खोनी संघाचा अकाउंट ओपन केलं आहे बॅट्समन सलामीवीर ठोंबरे <laughs> आणि <current> आता <home brain. laughs> सायकंड बती आकाश ठोंबरे नेक्स्ट लढत असेल घेसर विरुद्ध नितलस दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत षडक समाप्त झाल्यानंतर टॉस केलं जाईल सेकंड मॅचचा जमलेल्या सर्व तमाम क्रीडामेशिकांचं आणि स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक मी स्वागत करेल बरेच सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील ही मॅच एन्जॉय करतात त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत व्यासपीठापती असलेल्या सर्व मान्यवरांचं सन्माननीय या स्पर्धेचे सर्वे आणि प्रमुख शिल्पकार रमेश दादा मडवी यांनी पाहिलेलं स्वप्न साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांनी पाहिलेले स्वप्नात सत्यत उदरतना चौथी रात्र आणि चौथ्या रात्री पहिला एक सदतीस झाले त्यांनी अडतीस च टार्गेट सेट झाले कोणी टीम समोर बॉलिंग मागवती संकेत पाटील पुन्हा एकदा हा चेंडू बॅक टू द बॉलर करण्याचा प्रयत्न व्हेरी गुड डिल आता पहिलं षटक संकेत पाटील छान फेकलंय आतापर्यंत संकेतच्या ओव्हरमध्ये तीन बॉल आणि त्याच्यातनं एकच रन्स त्यानं खर्च केली आहे कोणी टीमसमोर जरी लक्ष छोटं असलं तरी मी म्हणेन की मुरबी टीमकडे गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आणि आज ही मॅच देखील भरपूर चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळेल यावेळीचा बॉल पुन्हा एकदा चांगला आहे गुडलेनबत्ती पडल्यानंतर डीप आहे अजून एक डॉट बॉल आकाश टोंबरे मात्र एका बाजूनं बीट झालेत लगातार तीन चेंडू धावसंख्या फक्त एक स्कोअर पडती तर कोणी खोणी संघ आमचे मनोज टोंबरे मॅच एन्जॉय करत आहेत मुकेश भोईर हे मॅचला एन्जॉय करतात त्यांचंही मनपूर्वक स्वागत गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मागवती संकेतचा चेंडू फार छान आहे चाललाय स्क्रीनच्या दिशेनं ऑनला एक रन त्या ठिकाणी मिळेल प्लेचं षडक दोन खेळाडू तुम्ही बाउंड्रीलाईनवरती पाहतायत एक खेळाडू फिल्डर आपण पाहतो ऑनसाईटला लॉंगॉनमध्ये आणि त्याचनंतर एक खेळाडू तुम्ही बाउंड्रीलाईनवरती बघतायत डीप मिड विकेटला असे दोन काडू ऑफसाइड मध्ये मिड ऑफ तैनात आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बॅक पिट पॉइंट प्लाय स्लिप लेग स्लिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे काडूत दिसगत गरजेचे आहे आत मध्ये हा चेंडू बॉल हवेत होता परंतु इथे एक रन साली कंप्लीट ओवर होते समाप्त आणि पहिला ओव्हर समाप्त दल एक सक्सेसफुल षडक मानाबा लागेल जरी त्याला विकेट मिळाली नाही तरी पहिल्या ओव्हर मध्ये संकेत पाटील फक्त तीन दाबा खर्च केल्यात आणि आता समीकरण टीम श्री गणेश अॅलन टी कोणी संघासमोर असेल येणारे अठरा बाल आणि पस्तीस दाबीची गरज तर इथे मंड्यवरांच्या शुभासेनानेबी केली जाणार आहे जानुमान अनुमान ज्या अनुमान नितलस संग्राम इलेवन ज्या हनुमान नितलस विपक्ष गावदेवी घेसार आणि नाणेबे करण्यासाठी सन्मानिय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांना आमची विनंती असेल आपल्या पवित्र शुभा असते इथे नाणेबे करायची आहे अरुण शेठ भगत साहेब त्यांच्या समवेत रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रल्हाद दादा केनी साहेब नंदकुमार शेठ मात्रे माजी सरपंच कुठारी आमचे गुरुनाथ शेठ ठाकूर खारगर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या मान्यवरांच्या शुभास नाणेबी जात आहे रमेश शेठ मडवी साहेबांचा सा, निमंत्रण स्वीकारून आज पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत मडवी आमचे ऑर्गनायझर आहेत संजय महाराज इथे उपस्थित आहे तर नाणेपिकीचा हनुमान नितलस क्रिकेट संघाच्या बाजूने आहे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अरविंद शेठ साहेबांच्या वतीने दोन्ही संघांना तर जिंकण्यासाठी आता गरज राहिली ती अठरा बॉल मध्ये पस्तीस दावेची पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो म्हणून कठीण का सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून जिंकली नाहीये आणि आता मॅच मध्ये तर बघा इथे मान्यवरांचा येतो सन्मान इथे केला जाणार आहे मी आमदार चष्काच्या दमदार आयोजक रमेश छट मडवी साहेबांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते फक्त दोन मिनिटं खेळ चंडू सीमा पार सा धावांसाठी तर रमेश छट मडवी साहेबांच्या शुभ हस्ते पणवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचं सा इथे स्वागत केलं जात आहे की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात खडकातून मार्ग काढून झरे कठीण मार्ग काढून कसे सूचित करतात त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व अरुण शेठ भगत साहेबांचं सा स्पर्धायोजक रमेश मडवी साहेबांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषकाचा चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे यानंतरचा सन्मान असणार आहे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उप उपाध्यक्ष प्रल्हाद दादा केनी साहेबांचा येतोची के सन्मान इथे केला जाणार आहे मी वासुदेव मडवी माझी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवली आणि आमची विनंती असेल की आपल्या शुभा हस्ते प्रल्हाद शेठ केनी यांचं मायेची उपदारशाली सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचे आहे तर संतोषदादा मडवी माझी ग्रामपंचायत सदस्य संतोष मडवी संतोष मडवी यांना आम्ही आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते इथे ऑल इंडिया माताडी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक का अध्यक्ष तथा खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सा, नंदकुमार शेटमात्रे साहेब यांचं सा, वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभास्ते त्यांचं इथे स्वागत करावं स्वागतम नंदकुमार मात्रे मित्रांनो नेहमी भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग खंबीर नेतृत्व म्हणून आज खुटारी गावामध्ये ओळखले जातात त्यांचा सन्मान केला जात आहे त्यानंतर लालचंद मडवी यांना आमची विनंती असेल आपल्या शुभास्ते खारगर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष गुरुनाथ शेट ठाकूर साहेब यांचा आपण इथे स्वागत करावं गुरुनाथ शेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेला आमदार चैशे क्रिकेट स्पर्धेला पाच हजार एक रुपयाचा आर्थिक सहकार्य सुद्धा प्राप्त झालेला आहे आमच्या ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स लालचंद मडवी यांच्या शुभा हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांत दत्ता ठाकूर सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे यानंतरचा सन्मान असेल खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्तपरा ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त श्री संजय महाराज मडवी यांचं स्वागत इथे केलं जाईल मदनबुआ हरिभक्तपरान श्री मदनबुआ यांच्या शुभास्ते ज्येष्ठ कीर्तनकार मी सन्मानिय पनवेल पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण भगत साहेब आपल्या शुभा हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार हो होय हो यव हर करी पाये पाय पंढरी पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धार करी वारकरी मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे भक्तीमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित संपूर्ण आयुष्य ज्याने पांडुरंगाच्या शेवे चरणी समर्पित केलेले आहे ते ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री संजय महाराजांचा सन्मान इथे पणबेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण भगत साहेबांच्या शुभास केलं जात आहे आणि उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र षटक सत्र संपल्यानंतर केलं जाणार आहे तत्पूर्वी पहिला षटक संकेतनं खूप छान पेकलं परंतु त्याला प्रत्युत्तर दिलं सेकंड ओव्हरमध्ये संकेतनं केलेली कामगिरी त्याच्यावरती पाणी आहे ओव्हर नंबर सेकंड फेकत असताना गोलंदाज सर्वेश ठाकूरनं खराब गोलंदाजी पहिला चेंडू त्यानं नो फेकला त्यानंतर आता षटकर आलाय टीमची टोटल वेगानं चालली आहे पुढे स्कोर बोर्ड ती धाबा लागल्या ट्वेंटी रन्स आणि जिंकण्यासाठी आता समीकरण उरलंय फक्त अठरा दहावीची गरज आहे एक षटक जरी मुरबी टीम कडून चांगला आला तरी सेकंड मध्ये मुरबी टीमचं सर्वेशन फार खराब गोलंदाजी केली कारण त्याच्या मध्ये आता बॉल फेकले गेले तर आपण पाहतो एकूण तीन दोन बॉल त्याच्यातनं एक बॉल हा चेंडू शतरक्षक मात्र या ठिकाणी चेंडूकडे पाहतच नव्हते आणि हा चेंडूच गेलाय मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर चौकार अशा प्रकारे असेल तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करू शकत नाहीये ट्वेंटी फोर टीमची टोटल आता गरज राहिली आहे चौदा दाबीची आता मात्र इथनं काहीतरी रणनीती करावी लागेल टीम प्रेमनाथ तिलेबन मोरबी टीमला यावीचा फटका मिस्टा मी फसलाय हवेत आणि अप्रतिम झेल परंतु त्या ठिकाणी ड्रॉप केलाय अजून एक झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस आणि सर्व काही आता प्रेमनाथलेवन मुरबी संघाच्या विरोधात होत आहे त्यांच्या गोलंदाजीतून रन्स झाल्या सेकंड ओव्हरला नो बॉलवरती पाच रन त्याचनंतर आपण पाहिले दोन षटकार त्यानंतर फिल्डरची चूक आणि आता कॅश ड्रॉप पुन्हा एकदा मॅचमध्ये आता पूर्णपणे सिरकाव केलाय श्रीगणेश एंटिकोनी टीम नम आमचे मित्र विजय फुलोरे सध्या ऑनलाईन ही मॅच एन्जॉय करतात त्यांच्याकडून कोणी टीमला शुभेच्छा आहेत हर्षद टोंबरे आणि कोणी टीमला विजय फुलोरे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा कोणी टीमसाठी टीमची टोटल एकूण दाव संख्या सत्तावीस आणि जिंकण्यासाठी आता खरंच फक्त अकरा दाबीची बॉल शिल्लक राहिले आहेत या ओव्हरमध्ये एक म्हणजे तेरा चेंडू आणि अकरा दाबा अद्याप वेग गेली नाहीये आणि अद्याप ते कमबॅक करू शकतील चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साईटला खेळाडू त्या ठिकाणी एक रन झाली कम्प्लीट आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे समीकरण आता फक्त नऊ धाबीची गरज बारा बॉल शिल्लक अतिशय महागडं षटक राहिलं कारण आता धावपळकाबा ती धाबा लागल्या ट्वेंटी नाईन म्हणजेच या ओव्हरमध्ये तब्बल सव्वीस धाबा खर्च झाल्या <laughs> म्हण्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आमदार चषे क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक रमेश शेट मडवी साहेब यांचे परम मित्र अदानी राजेश शेट पाटील घेसर आणि त्यांच्या समभेत अनंता शेठ पाटील लोढा ग्रुप यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांचा मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषकाच्या माध्यमातून आपलं सरसे स्वागत आहे मित्रांनो योगेश मडवी आहेत आमच्या समवेत आदेश आहेत योगेश आपण नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जात असतो रायगड जिल्ह्यामध्ये एकच नावाची चर्चा कारण ठाणे जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा झाली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे तिथेसुद्धा आपल्या समालोचकांनी उल्लेख केला की रायगड जिल्ह्यामध्ये आणि पनवेल उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक मानाची क्रिकेट स्पर्धा कोणत्या नेतृत्वाच्या नावाने होत असते ते नेतृत्व म्हणजे पनिलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व की एकच वादा आपणा सर्वांचा आमदार प्रशांत दादा प्रशांत दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे त्याबद्दल रमेश दादा मडवी तुमच्या सर्व सहकार्यांचा आम्ही सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या वतीने मनपूर्वक आपल्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलतो योगेश मडवी यांच्याकडे बिना कुछ के बिना नहीं होती और कोशिश करणे की कभी हार नाही होती आता संघर्ष वाढलाय मुरबी टीमचा क्रॉस द बॅटेट खेळण्याचा प्रयत्न टी रक्षकाची झाली चूक अशा मुवमेंटला तुमच्यासाठी धाबा वाचवायचे आहेत कारण आता समीकरण बदललंय जिंकण्यासाठी आता आठ धाबीची गरज टीमची टोटल तीस धाबा आणि अकरा बॉल मध्ये आठ करायचे आहेत युट्यूबच्या माध्यमातून विकी टोमरे देखील मॅच एन्जॉय करतात कोणी संघासाठी त्यांच्याकडूनही शुभेच्छा आल्यात डान्सिंग डाऊन द विकेट बॉलला लॉप केले हवेत शेतरक्षक आहेत जजमेन अचूक आणि जेल टिपलाय खेळ समाप्त होत आहे आकाश टोमरे बॅक टू द डगाउंड थँक यु डे जे तर निश्चित आपण पाहिलं चला पहिल्यांदाच आपण पटापट या अन्यथा तरीसुद्धा पॅनल्टी लागेल कारण स्पर्धेतला नियम आहे आपण वेळ घेतला तर निश्चित आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल बाद होणारा खेळाडू आणि नवीन जाणारा खेळाडू लक्ष द्या जी क्रॉसिंग पट्टी आहे तिथे येऊन थांबला तरीसुद्धा पॅनल्टी लागेल रणसंख्या आपण पाहतोय पुढे चालली आहे आता समीकरण बदललं आहे दहा चेंडू आठ दाबीची गरज आहे काय जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात संघर्ष किस्मत की रेखा बदलता आहे बुरे वक्त का वक्त बदलता है जिसके पास हो कुछ करने का हौसला दोस्तों वही इतिहास वही धरती का भूगोल बदलता है आणि मॅच मध्ये आता शिरकाव करण्यासाठी प्रेमनाथ तिले पण मुरबी संघ देखील रेडी झाली आहे अजून एक चांगला बॉल हवेत आहे परंतु इथे झेल टिपला गेलाय आणि अजून एक धक्का लागतोय टीम श्री गणेश एल एन टी खोनी संघाला थँक्स डी जे मास्टर बघा मित्रांनो आमदार चषे क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्याकरता श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवली क्रिकेट संघातील आमचे जेवढे सहकार्य आहेत ना त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं लागेल तेवढे कमीच आहे कारण ही स्पर्धा फक्त या विभागापुरती मर्यादित नाही आहे तर रायगड आणि ठाणे ग्रामीण विभागातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि निश्चित स्वरूपात उद्याच्या अंतिम दिवशी रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे खऱ्या अर्थाने ओ टू योगेश जिंकण्यासाठी तर समीकरण राहिलंय या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला नऊ चंडू गरज पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो आणि आता मुरबी संघ देखील सांगताय की, की, की आमचा सा देखील संघर्ष कठीण आहे तरी आमचा वेळ कठीण आणि संघर्ष कठीण जरी असला तरी आम्ही मैदानावरती ही मॅच जिंकण्यासाठी उतरलाय पृथ्वी पर ॲसा भी व्यक्ती नाही ना और पृथ्वी पर ऐसी कोई समस्या नाही जिसका कोई समाधान ना, चाहे कितनी ना हो म्हणजे ऊंची क्यों क्यू हो रास्ते हमेशा पॅरो नीचे एक एकदा झाली कम्प्लीट दबा प्रयत्न नसेल परंतु आता समीकरण पुन्हा एकदा बदललाय धाव संख्या थर्टी वन सात बॉल सात दाब्याची गरज आहे बॉल शिल्लक आहेत सात चेंडू आणि सात दाबा षडक क्रमांक दुसरं प्रेमनाथ पण मुरबी संघासाठी कदाचित फार मागडं राहिलं आणि आता हा चेंडू देखील चांगला आहे पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय आणि आता टीमची टोटल दहावं पालकाबा ती लागली आहे ती तीन षडकांच्या समाप्तीनंतर एकतीस समीकरण सहा चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी सात धाब्याची तर क्रिकेट स्पर्धेसाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत नवनाथ दादा पाटील वाकडी आणि रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत मनापूर्वक आपलं आम्ही आभार व्यक्त करतो तर शेवटचा अंतिम षडक मॅच पहा मैदानाबद्दल प्रतिम पाहायला मिळतीय आणि आता दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि आता जिंकण्यासाठी समीकरण सहा चेंडू आणि सातदाबीची गरज आहे काय जबरदस्त लढत मैदानावरती प्रेक्षक वर्ग एन्जॉय खेळतात लाख दलदल हो पाव जमाय रखीये हात खाली सही उपर उठाय रखीये कान कहताय की चलनी में पाणी रुक नहीं सकता बर्फ बनने तक हौसला बुलंद रखी एम येणारे सहा चेंडू आणि सातदाबीची गरज पहिलाच बॉल उडवलाय कबरच्या दिशेनं शतक्षक आहेत रन झाली एक आणि डबलचा प्रयत्न दोन धाबा देखील कम्प्लीट होत आहेत रनिंग बिटवीन दिकेट चांगली आहे दोन धाब्याने संघ पोचलाय तेहतीस वरती समीकरण पाच चीवर्धा पाच धाब्याची गरज आहे दोन्ही संघ संघर्ष करतायत कारण दोन्ही संघांसाठी विजय हा फार महत्वाचा आहे आणि स्पर्धेतला नियम आहे आज दहा संघ असल्यामुळे पहिला सामना जो जिंकेल त्याला बाय वन गेट वन फ्री असं एक मॅच मिळेल अर्थात तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश बॉल चांगला आहे आणि ते रन्स मिळेल सिली मिडॉपला एक रन्स टीमला एक एक डाव वाचवायची आहे परंतु इथे दाबा रोखल्या जात नाही आहे आणि आता चार बॉलमध्ये चार दाबेची गरज आहे क्रिकेट खेळ मित्रांनो अनेक जणांना माहिती आहे की कशाप्रकारे रंग बदलवतो सरळ्याप्रमाणे रंग बदलणारा आणि राजकारणाप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे मॅचमध्ये कधीही पलटफार होईल फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे मी करू शकतो की दुनिया झुकती आहे जनाब झुकाने वाला चाहिए यावीचा फटका विजय स्ट्रोक शॉर्ट पुल सक्सेसफुल पॉवरफुल आणि जिंकली अभिनंदन कोणी संघ तर थँक्स डीजे मास्टर मी सन्मानिय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ आम्ही पुन्हा एकदा व्यासपीठ आमंत्रित करत आहे तर ही स्पर्धा पाहतो स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील नावडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांचे अविस्मरणीय आठवण म्हणून श्रीसाई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि स्पर्धेचे शिल्पकार रमेश शेठ मडवी आमचे प्रवीण मडवी आहेत अविनाश आहेत दादा आहेत त्याचबरोबर लालचंद मडवी संतोष मडवी या सर्वांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थ मंडळ सिद्धी सिद्धीकडवले यांच्या माध्यमातून आपणा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या